बातमीदारांकडून प्राप्त माहितीच्या आधारावर जी माहिती मिळाली होती की इगतपुरीमध्ये दोन बंगल्यांमध्ये काही अवैध स्वरूपाचं काम चाललं होतं, त्या आधारावर पोलिसांनी थेट केल्यानंतर आपल्याला 10 पुरुष आणि 12 महिला ज्या आहेत त्या ड्रग्ज आणि हुक्क्याचं सेवन करताना सापडले होते. त्या संदर्भाने पोलीस आता पुढची कारवाई करत आहे. सर, किती जणांवर कारवाई डॉक्टर? सद्यस्थितीमध्ये हे जे 12 लोक आहे, 22 लोक जे होते इथे त्यांच्यावरती कारवाई चालू आहे. त्याचबरोबर इतर जे हे होते, इतर याच्यात जे सपोर्ट करणारे लोक आहेत त्यांच्या संदर्भाने पोलिसांची कायदेशीर कारवाई पुढे चालू आहे.